पाणी सरगा आला आमच्या घरामध्ये पाणी घुसायलंय की आम्ही कुठं स्वयंपाक करायचं, आम्ही कुठं काय बाज एवढे जाण्यासारखं लेकरं बाळायचं, आम्ही कुठं बसायचं, कुठं झोपायचं, तुझ्या कोबऱ्या बसून येण्याचे करते गेलं. पोटाला घातलंय का नाही करून काय तुम्ही, हा चुलत भिजून चिम झाली पिटवली का नाही काय ती तशी दिसायला लागली यार. तुमच्या बी मोठ्या मोठ्या उमरावर डोळे झालेत माय रडून रडून, लेकर बी रडायला लागले तर घरादारात पाणी झालं या कसे लेकरं कुठं बसले कुठं उठले, हा ह्याला झोपाय जागा हाय का नाही, आण पाणी करून बी घालाय जागा दिसना या, सर पाणी पाणी झालंय माय घरामध्ये गय ढवच्या ढव सासला या माय काय लेकर काकर सावरी झाले त्या लेकरायच्या पोटात आण पाणी हाय का नाही, ही लेकर रडायलेले बघून माझे आठतडे तुटले आणि व्हायला लागले तर गे माय काय करावं काय नाही. रडू नका वाजे अनु मावशी, तुम्ही रडल्यावर ह्या लेकरायनं काय करावं, उडल्या उडल्या ह्याला काय कळत या, मी तसं बी का तुम्हाला आमंत्रण द्यायला आले होते, काही पाऊस पाणी दुस्मान एक लागलाय माय माणसाला घराच्या बाहेर निघू दे नाही का, चूल पिटू दे नाही
कसं माणसानं करावं कसं नाही, खाया पियाला असू दे, अन्नपाणी शिजवून भिजवून खाऊ देईना या माझ्या लेकाचा लग्नाचा वाढदिवस आहे. आम्ही तुम्हाला तसे बी आमंत्रण द्यायला आले होते बघा. चला लेकर बाळा बी घास घास खाते ना, तुम्ही बी तुमच्या पोटाला घास घास खामाय. चला ह्या का सांगाय आले मी तुम्हाला. काय सांगू मावशी, दोन तीन दिवस झाले पाऊस काय बरं चुलपीठ होऊन येईना गेला या. माझे सोन्याचा लेकर दोन तीन दिवस झालं तर हे उपाशी आहेत. रडू नका जानू मावशी, मलाच कसं तरी व्हायलंय व तुम्ही रडायला लागला होती, माझ्याच पोटामध्ये तुटायला लागलं या. काय ह्या शेतकऱ्याचं कसे दहा नाही येते लन कसे नाही, असलं ह्यानं जडग लावून ठेवलं या, काय करावं काय नाही. चला लेकराय नो, तुम्ही रडू नका रे बाबा नो, चला माझ्या घरी जेवायला जानू मावशी. चला तुम्ही बी बाळाच्या पोटात अन्न पाणी नाही, पुरा रसा नटत खटत बसा नवरा बायको आधी पोटा पाण्याला खाऊ द्या त्यांच्या. बर ठीक आहे, आवला मग उर का पुरा चलो द्या तुमचं रसा रे. पटकन नमस्कार माझ्या लाडक्या मित्रांनो, बंधू आणि भगिनींनो, आज आमच्या लग्नाला 1 वर्ष कम्प्लीट झाले आणि आज आमची ॲनिव्हर्सरी आहे. तर आम्हाला फक्त आमच्या ॲनिव्हर्सरीच्या निमित्ताने तुम्हाला एकच संदेश द्यायचा आहे आणि तो संदेश असा आहे की अडचणीतल्या काळामध्ये एकमेकाला मदत करणं खूप गरजेचं आहे. आणि मला बऱ्याच ठिकाणाहून आज शुभेच्छा आल्या, त्याच्याबद्दल मी सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो, धन्यवाद. असंच प्रेम राहू द्या. नमस्कार मित्रांनो, आज आमची पहिली अॅनिव्हर्सरी आहे तर तुम्ही सर्वांनी आम्हाला शुभेच्छा दिल्या याच्यासाठी धन्यवाद. तर आपण केक कापून घेऊ. कशी काय वर्ष कसं गेलं, आनंदात गेलं का कसं गेलं ती सांगावं लागते सगळं. खरं खरं सांगावं खरं खरं सांग. खरंच आनंदात गेलो माझं हे पहिलं वर्ष नवीन लग्नाचं. काय करावं मग हे नाही चल कापा तुम्ही आता बस झाले कापा. काय म्हणायचं म्हणले की झालं चांगलं गेल्या वर्षी म्हणायचं काय नाही, मी आनंदात जगते खाते पिते असं काय म्हण की जरा नवऱ्याचं सुख दुःख चांगलं आनंदात आहे पण जरा कळीचा काटा हाय जरा म्हणावं जरा मला कसा गुलाबाच्या फुलावाने सांभाळतोय असं काय बोल की पण जरा म्हणावं थोडी तकलीफ होती या गुलाबाच्या फुलासाठी. मी आता नवरा माझा खूप चांगला सांभाळतो, बोलतो रागवतो चिडतो मारतो पण काय हरकत नाही, समजून घेते मी की नाही पण चांगला सांभाळतात. घरात सगळी फॅमिली एकदम मस्त आहे, लेकरं पण छान आहेत कशाचीच, असं म्हणजे कधीच असं फॅमिलीची आठवण आली नाही, कधी आई वडिलांची सुद्धा आठवण आली नाही. आई वडिलांमध्ये मला सासू सासरे दिसतात आणि सासू सासरे माझे खूप म्हणजे काय अशा अशी कोणतीच गोष्ट नाही की मला त्यांच्यापासून भेटत नाही. आणि दीर जाऊ म्हणजे कसे, दीर म्हणजे भाऊ आहे, जाऊ म्हणजे बहीण आहे, ह्याच्यामध्ये माझा सर्व विश्व आहे. आणि नवरा म्हणजे काय माझा पाठीराखा म्हणजे माझं सर्वस्व आहे. माझी फॅमिली म्हणजे माझी का नाही मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही की माझं इतकं असं आनंदामध्ये गेलं 1 वर्ष लेतकली घेऊ नको. पण ती मागायची गोष्ट मला थोडीशी खटकली, कोणती माहितीये का? हे घ्या की बाबा की एक कापून शिरी चटकून अरे लेकरं लागले की तर मला यायला गवर असतात तरी हातात जीभ काढायला लागली लेकरं काय तर त्यांचा राणा बघून घ्यायचा आलाय इतक्यात.
लोकांच्या तर जीवाच्या काय किमती नाही, तर गमाय आताच्या माणसायला. दरावबाई लेकर उपाशी म्हणून दोन तीन दिवस झालं त्या पावसानं सगळी बेजारी केली म्हणा ह्यांची. घ्या मावशी. दरा माय मावशी, तुमच्या घरचं एवढं प्रेम बघून माझी तर भूकच गेली बघा. होय माय, असंच करावं लागतं या. तवा माणूस की राहती या एकोणमेकाची, सुना बाळा टिकात येतात, प्रेम करावं लागतंय सगळ्यावर. तुम्ही भिकारी जाते असंच आता, आमचं बघून करायचं त्याला काय. हो माय, कितीतरी भारी वाटायला तुमचं प्रेम बघून. जानमावशी, कसं आहे गुलाबाचं फुल, कसं सांभाळतय मला. तुमच्या घरात असं आहे का रीती देवाज? हा बघा, सुनाचं, लेखाचं, आज वर्षाचं, लग्नाचा वाढदिवस. वाढदिवस तुमच्या इथं असं कवा करतात का? नकोसा बाई, कसे आहे चंद्राची कोर बघा, बघून घ्या. असं प्रेमानं राहिलं म्हणजे तुमच्या घरात आनंद राहतो. घ्या इकडे ताट. आता का नाही सगळ्याला जेवाय वाढते, सगळे जण जमान जेवा आणि मग घरला जावा. आणि तिकडं जरा घरादारात पाणी जर झालं असलं लय तिकडं तारामळ असली का नाही झोपायची, तर हिथं झोपाय का रातर ते रातर पडा. नाही मावशी, जेवण करून तिकडे झोपायला जाताव, एक पलंग खाया तेव्हा कशी तरी खुरमडी होऊन पडताव. अहो तुमचे लहान लहान लेकर आहेत म्हणून म्हणायला लागले या, पडताल इथं घेऊन निवाऱ्याला. पुन्हा सकाळी जा उठून शिने घरी तुमच्या. अग सगळ्याला कुरवाड्या ही वाढकी जरा आता पोटभर जेवण करा बर का. हो नाना का, आम्ही एवढं तिकडं अडचणीमध्ये होता, तुम्ही आम्हाला इकडं आणलं, तुम्ही आम्हाला मान सन्मान दिला. आम्ही तुमचे लईच आभारी आहोत बघा मावशी. राहू द्या माय, उगस काय म्हणू नका, ह्या करावं लागतंय एकूण मेकाला. काय होतंय केल्यानं काय माणूस कमी भरतय का एवढं? काय माणसाला माणसं खायला लागलेत का? निवड करावी लागती मदत सगळ्याचीच. प्रत्येकाला येळ असती या, येत असती या, कुणाला बी विचारावी लागती या माणसानं ओळखून जाण करून. आत्या रडू नका, खाता दोन दिवस झालं तुम्ही खाल्लं नाही काय. आया हा बरं पोटाला जरा खा मला जानूबाई, लय टेन्शन घेऊ नका आता. खा बरं जरा जीवाला समाधानीनं जेवा पोटभर, आणि लेकर घेऊन पडा इथं निवाऱ्याला. ह्या बघा लय जीवाला एवढं अवघड मानून घेऊ नका. चलत असता इळ काळ येत असती या, जात असती सरून. काय घर बांधून राहत नाही टाईम कुणावरला. लेकरू रडायले गे माय, रडू नको बाबा, माझ्याच पोटात कालवायले रे सोन्या, रडू नको माय. जाणू मावशी जेवा बरं तुम्ही, लेकरू रडायला लागले ती, त्याला जीव म्हणा.